सकल मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 नोव्हेंबर 2023 रोजी मूर्तिजापूर विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्या, चुलीत गेले पक्ष, चुलीत गेल्या संघटना, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. या व इतर घोषणांनी लकडगंज परिसर दणानून गेला. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असून याची शासनाने गंभीर दखल घ्यावी, त्यामुळे मराठ्यांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर निदर्शने, कॅन्डल मार्च काढण्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले असता बार्शी टाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील लोकांनी लोकप्रतिनिधीच्या घरासमोर आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी व विधानसभेत आमदारांनी किती वेळा मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला याबाबत जाब विचारला आहे. कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. आमदार हरीश पिंपळे यांना बोलावून उपस्थित सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे याकरिता निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार पिंपळे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, काल परवा मराठा समाजाच्या हिताची कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जे निर्णय झाले ते मराठा समाजाच्या हिताचे आहेत, त्याचे मी स्वागतच केले. मराठ्यांना आरक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे. आरक्षणाची मी पूर्णपणे समर्थन करतो व आरक्षण मिळण्यासाठी माझा सकल मराठा समाजाला भरभरून पाठिंबा आहे, असे जाहीर समर्थन केले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करताना मार्गदर्शन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन यशस्वी केले. बाश टाकळे तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते हे माझ्या काढल्यावर ठिया आंदोलनासाठी आले होते. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे. एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ते उपोषण करते आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे आणि माझाही पाठिंबा त्यांना आहे आणि मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. त्यासाठी मी 30 तारखेला महाराष्ट्राचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नामदार यांना पत्र पाठवलं आहे, नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र पाठवलं आहे, ईमेल केलेला आहे. याच्या पहिले 16 जे लाखोचे मराठा समाज मोर्चे निघाले होते अकोले, त्यातही मी सहभागी झालो होतो. त्यावेळेची माझे पत्र व्यवहार त्यावेळेस झाला होता. माझ्या मूर्तिजापूरच्या ऑफिसमध्ये मी ठिय्या आंदोलन झालं होतं, त्यावेळेस मी माझा पाठिंबा जाहीर केला होता. आणि विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना मराठा समाजाला आरक्षण जेव्हा जाहीर झालं, देण्याचं सभागृहात मंजूर झालं आवाजी मतानं, त्यावेळेस सगळ्यात मोठा आवाज माझा होता. माझा मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे या मताचा मी आहो. कारण कालांतरानं मराठा समाजाचे जे जमीन त्यांची उपजीविका आहे जमिनीवर होती आणि पिढ्यानपिढ्या 100 ची 50 झाली, 50 ची 25 झाली, 25 ची 12.5 झाली, 12.5 ची 3.5 झाली, आता 3-3 1/4 झाली. त्याच्यामुळे त्यांना कुटुंब चालवणं किंवा पुढे नेणं गाणं वळणं हे शक्य राहिलं नाही. आणि शिक्षणात आरक्षण भेटलं पाहिजे, सगळ्या सवलती त्यांना भेटल्या पाहिजे. जे आणि हे आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्यावर, सरकार बदलल्यावर हे कोर्टात टिकलं नाही, पण आता विशेष अधिवेशन बोलावून परत आरक्षणाची प्रक्रिया चालू करावी असं मी एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे. आणि मला खात्री आहे काल कॅबिनेटमध्ये 4-5 निर्णय झालेले आहे समाजाच्या हिताचे आणि उर्वरित निर्णय हे बी होतील. खरं तर ही मराठी समाजाची लढाई 1980 सुरू झाली होती आणि 80 आतापर्यंत चालत आली, पण यांना न्याय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला होता आणि मला खात्री आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब यांना न्याय देतील. एक मराठा लाख मराठा माझा मराठा समाजाला पाठिंबा आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.